औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे। असे असताना नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही, शिवाय अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे। या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्याभरात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 9 भरारी पथकांची नियुक्ती करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। या पथकांद्वारे गर्दींच्या ठिकाणचे चित्रीकरण करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रादेशिक प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली। या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉक्टर भारत कदम, प्रभोदय मुळे, संगीता सानप, संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोडगे, स्वप्नील मोरे, विधाते तसेच सर्व तालुक्याचे तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथकांच्या माध्यमातून मंगल कार्यालय, हॉटेल्स, भाजी मंडई आदी ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार आहे। शिवाय भरारी पथकांच्या माध्यमातून गर्दीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे। शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी निर्देशित केले। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।